नमस्कार, मी निकिता, सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. येत्या 16 फेब्रुवारीला शिवरायांचा छावा हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा ग्रँड ट्रेलर लाँच काल मुंबईमध्ये पार पडला आणि यानिमित्ताने आज आपण रायगडावर आलो आहे. सिनेमातील कलाकार आपल्यासोबत आहे. खरं तर खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात प्रथम जय शिवराय. जय शिवराय. खर तर शिवरायांचा छावा हा एक ऐतिहासिक सिनेमा आहे. या ऐतिहासिक सिनेमाचा एक भाग होताना तुम्हाला कसं वाटतं? नाही, खूप छान फिलिंग आहे, कारण दिग्पाल सरांसोबतचा दुसरा चित्रपट आहे. म्हणजे 4 प्रोजेक्ट झाले पण रिलीज होणारा दुसरा चित्रपट आहे. त्यामुळे एकतर ऐतिहासिक भूमिका करताना खूप आनंद आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिग्पाल सरांसोबत करताना खूप आनंद आहे, कारण इतिहास आपल्याला वरवरचा माहिती असतो पण तो पूर्ण जाणून घ्यायचा असेल तर दिग्पाल सरांसोबत एकतरी सिनेमा करावा किंवा रायगड दर्शन तरी करावं. मला थोडासा जास्त आनंद होत आहे. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरस्पर्शाने पावन झालेल्या बारामावळातील भुतोंडे गावचं व्यक्तिमत्व गजविजेते येसाजी कंक यांची भूमिका मी करतो आहे. आणि याचा अभिमान याच्यासाठी की माझं गावसुद्धा बारामावळातच आहे, भोरमध्ये उतरवली गाव माझं. तर ज्यावेळेस मी ज्ञानेश्वर माऊली सिरियल करत होतो त्यावेळेस दिग्पालदादांनी म्हणजे त्यांना मी भेटलो, आणि कोणाला वाटत नाही दिग्पालदादांच्या मूवीमध्ये काम करायचं, आणि मी त्यांना बोललो तर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि 1 महिन्यानंतर त्यांनी मला एक ऑडिशनसाठी बोलवलं आणि माझं सिलेक्शन झालं येसाजी कंक यांच्या कॅरेक्टरसाठी. हे ऐकूनच म्हणजे माझं मनच भरून गेलं होतं. बॅक टू बॅक आता सुभेदार झाला, सुभेदारमध्ये सुद्धा मी येसाजी कंक केला आणि आता छावामध्ये सुद्धा येसाजी कंक करतो. दोघांकडे भूमिका कशी चालत आली? कारण दिग्पाल सर जेव्हा सिलेक्शन करतात तेव्हा फार त्यात ते बऱ्याच गोष्टी पडताळतात आणि बऱ्याच बाजू बघतात. सो भूमिका कशी तुमच्यापर्यंत पोहोचली? दिग्पाल सरांनी मला एकतर पावनखिंडच्या वेळेला पण फोन केला होता, पण तेव्हा पण सिरियल होती त्यामुळे त्या डेट्स ॲडजस्ट होत नव्हत्या. त्याच्यानंतर शेर शिवराजच्या वेळेला पण केलं तेव्हा पण होत नव्हत्या. पण मग सुभेदारच्या वेळेला 7-8 महिने आधीच दिग्पाल सरांनी सांगितलेलं असं असं पण करतो. त्यामुळे जेव्हा मी सिरियल घेतली होती तेव्हाच त्यांना सांगितलं की माझी एक फिल्म आहे त्या काळामध्ये. त्यामुळे सुभेदारची प्रोसेस खूप आधीपासून सुरू होती आणि सरांसोबत मीटिंग झाली होती. कारण पहिल्यांदा म्हणजे बाजी सिरियल केली होती झी मराठीवर, पण अशी ऐतिहासिक भूमिका फिल्ममध्ये करणं आणि दिग्पाल सरांच्या गायडन्सखाली, त्यामुळे एक वेगळाच अनुभव होता. त्यामुळे ती पूर्ण ट्रेनिंग झाली. मग वॉर सिक्वेन्स असतील, भाषा असेल, ती सगळी ट्रेनिंग झाल्यानंतर मग सुभेदार सुरू झाले होते. आणि आता बऱ्यापैकी एक दिग्दर्शक दिग्पाल सरांना काय अपेक्षित असतं ते समजून गेलेलं आहे, त्यामुळे तेवढंच सोपं होत आहे. तू तर भूमिकेचा प्रवास आधीच सांगितला आहे, पण ती भूमिका करताना काय तुला एक वेगळा अनुभवायला आला? नक्कीच. आता येसाजी कंक यांचं कॅरेक्टर असं होतं की एक निधळ्या छातीचा मावळा, म्हणजे ज्यांनी हत्तीवरती विजय मिळवला असं होतं. तर ते करत असताना असं वाटत होतं की जेव्हा ती पगडी घालेल आणि जो पोशाख आहे त्यांचा तो घालेल, त्यावेळेस असं वाटायचं की माझ्या अंतर्मनामध्ये येसाजी कंक संचारत होते आणि मी ते फील करत होतो. आणि ते फिलिंग एवढं चांगलं होतं ना की एक वेगळीच एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यातून मिळवते. तर हे करत असताना नक्कीच मजा आली. आणि आता छावामध्ये सुद्धा तुम्हाला एक थोडंसं त्यांचं वेगळं पण बघायला मिळेल, कारण शिवाजी महाराजांच्या काळापासून येसाजी कंक होते आणि त्यावेळेस त्यांचं एज आणि या सिनेमामधलं एज एक थोडासा डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल याच्यामध्ये. माझा पुढचा प्रश्न खरं तर तोच होता की जेव्हा तुम्ही शूट केला असा काहीतरी एक किस्सा किंवा असा कुठला एक प्रसंग जो तुमच्या अंगावर आला, म्हणजे पर्सनली तुम्हाला असं जाणवलं की काहीतरी हे वेगळं आहे, आपल्या ती भूमिका म्हणजे प्रत्यक्षात उतरते, सो काय होतं? दिग्पाल सरांच्या फिल्मची एक गोष्टीचा विशेष आहे म्हणजे शूट करताना नेहमी की प्रत्येक फिल्ममध्ये काही पोर्शन, काही सीन्स हे ओरिजिनल लोकेशनला म्हणजे गड किल्ल्यावर शूट होतात. म्हणजे आम्ही सुभेदार केलं होतं तर सिंहगडला शूट सुरू केलं होतं आणि सिंहगडवर काही सीन झाले होते. आणि आमचं ह्याचं शिवरायांचं छावाचं शूटिंगची सुरुवात रायगडावर झाली होती आणि काही सीन्स रायगडावर झाले होते. त्यामुळे ती आपसुकच पहिल्या दिवसापासून एक एनर्जी, ती वाईब अंगामध्ये भिनली जाते आणि ती घेऊन आम्ही मग सिनेमा पूर्ण शूट करतो. आणि आत्तासुद्धा आपण सुरुवात आम्ही इथे केली होती रायगडावर, आत्ता प्रेस आपलीसुद्धा जी एकत्र आहे ती रायगडावर होते, त्यामुळे ते एक सायकल पूर्ण झाल्यासारखं होतं. तर त्यामुळे तो एक वाईब इथूनच मिळतो, कारण इथल्या वास्तूला टच केल्यानंतर, इथेच महाराज फिरले असतील, त्याचा पदस्पर्श झाला असेल, इथूनच ती एनर्जी मिळते आणि तेवढं सोपं जातं प्रत्येक गोष्ट. तू काय सांगशील? पहिली गोष्ट म्हणजे दादांनी जो सेट उभा केला होता तो हुबेहूब आत्ता जसं तुम्हाला दिसतंय तो तसाच केला होता. ज्या दिवशी मी सेटवरती पाऊल टाकला त्यावेळेसच मला अंगावरती काटावला आला होता की त्यांचं सिंहासन आणि तो जो सगळा माहोल क्रिएट केला होता ना, असं वाटत होतं आपण त्या काळामध्ये जगतोय. मग तिथूनच जी एनर्जी चालू झाली आणि तिथून जे फिलिंग चालू झाले प्रत्येक सीनचं, असं वाटत होतं आपण त्या काळामध्येच जगतोय. जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही?
16 फेब्रुवारीला आमची शिवरायांचा छावा हा चित्रपट रिलीज होतोय. प्रेक्षक प्रत्येक प्रेक्षकाने चित्रपट गृहामध्ये जाऊन हा चित्रपट सणासारखा साजरा करा. येस, आणि अजून एक मी सांगू इच्छितो की संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्वांनाच माहिती आहे, पण या सिनेमामध्ये काहीतरी थोडंसं वेगळं बघता येईल लोकांना, याची तुम्ही खरंच चित्रपटगृहामध्ये जाऊन बघून तुम्ही स्वतः तुमची दाद काय असेल ते तुम्ही सोशल मीडियावरती वगैरे तुम्ही द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.